मी समीरा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इको फ्रेंडली टॉक्समध्ये. आपण इको फ्रेंडली टॉक्समध्ये निसर्गाचं संवर्धन किंवा जतन करणाऱ्या व्यक्तींना भेटत असतो. तर आज आपण पुण्याच्या आर्किटेक्ट राजेंद्र इनामदार यांना भेटणार आहोत. तर त्यांनी नेमकं काय केलंय, कशापासून आपलं घर बनवलंय हे आता आपण बघूया. चला तर मग. एक बंगला बने न्यारा हे प्रत्येकाचंच आपलं स्वप्न असतं. लहानपणी पण आपण चॉकलेटचा बंगल्याचं गाणं ऐकलंय, किंवा खेळताना आपण पत्त्याचा बंगला बघितलेला असेल, किंवा केलाही असेल. तर आज आपण राजेंद्र इनामदार सर यांना भेटायला आलेलो आहो, आणि त्यांनी कशापासून बंगला बांधला आहे हे जर बघायचं असेल तर हे आहे. या बाटल्यांचा वापर करून त्यांनी हा पूर्ण बंगला बांधलेला आहे. तो कसा बांधला आहे, कसा आहे हे आपण आज त्यांच्याचकडून जाणून घेऊया आणि बंगलाही बघूया. नमस्कार सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि पहिले आपण कार्यक्रम सुरू करायच्या आधी हा सगळा बंगला आम्हाला बघायला नक्की आवडेल आणि दर्शकांना. आपण बघूया सगळा बंगला. सर, आज आपण कार्यक्रम सुरू करायच्या आधी तुम्हाला हे एक छोटस इको फ्रेंडली गिफ्ट आहे, आणि हे तरु सृष्टीची आधाररेखा यांच्याकडनं ही ज्यूटची बॅग आहे. व्हेरी गुड, मस्त, एकदम खूप छान आहे. कारण आपला कॉन्सेप्टच इको फ्रेंडली आहे. बरोबर, इको फ्रेंडली टॉक हाच कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट असल्यामुळे आपले गिफ्ट पण इको फ्रेंडली आहेत. खूप छान आहे. आता कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण आत्ता हा बंगला जो आहे तो बघितला, आणि ह्याची कॉन्सेप्ट एकदम वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं, आपण म्हणतो बंगला बांधायचा आहे, पण हा प्लास्टिकचा बंगला आहे. सो त्याची सुरुवात किंवा त्याची तुम्हाला आयडिया कशी मिळाली? प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करायचा हे मला एक 10-12 वर्षांपूर्वी एकदा रात्री असं स्वप्नात आयडिया सुचली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला असं युरेका युरेका असं झालं की अरे आपल्याला काय भारी आयडिया सुचली आहे. मग नंतर एक 2-3 महिन्यांनी मी बघितलं इंटरनेटवरती, तर जगभरात अशा युरेका युरेका झालेली लोकं माझ्यासारखी बरीच होती. बऱ्याच लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून घरं बांधली आहेत, काही काही इतर प्रयोग केलेले आहेत, पण ते बघून मला आयडिया नव्हती सुचली, मला ती ओरिजिनल सुचली होती. ओके, पण मग तुम्ही केव्हापासून याला सुरुवात केली बांधायला किंवा प्रोसेस? त्याचं असं झालं की 2015 एक एप्रिलला मला हार्ट अटॅक आला, आणि मग त्याची अँजिओग्राफी प्लास्टिक वगैरे सगळी झाली, आणि मग माझी मुलगी पण आर्किटेक्ट आहे सानिका, ती तेव्हा सप्टेंबरमध्ये जाणार होती मास्टर्स करायला इंग्लंडला. तर तिचं ती म्हणली की आई बाबा तुम्ही दोघं एकटेच राहणार, म्हणजे दोघंच राहणार तर आपण एक कुत्र्याचं पिल्लू आणू. म्हणून मग स्कूबी एक लॅबराडोरचं पिल्लू आणलं आम्ही, आणि ती सप्टेंबरमध्ये गेली. आणि माझ्या एक मैत्रिणीची मुलगी डॉग ट्रेनर आहे, तर ती त्याला बघायला आली होती, आणि ती जनरल बोलता बोलता बोलली की मला स्वतःचं कुठेतरी केनेल चालू करायचं आहे, तर काय करता येईल का. तर हा प्लॉट होता, तर तिला म्हटलं हा दाखवतो प्लॉट, तू बघ तुला चालणार असेल तर आपण चालू करू.
मग ती येऊन बघितलं तिने आणि ती म्हणली हो चालेल. म्हणून मग सुरुवातीला आम्ही दोन खोल्या, एक ऑफिस, एक स्टाफ रूम आणि इकडे या मागे दिसतात या केजेस, असं एक 18 केजेस 18 कुत्री राहतील असं प्लॅन केलं आणि त्याचं चालू केलं. मग ती 10-12 वर्षांपूर्वी सुचलेली कल्पना म्हणलं आपण आपल्या स्वतःच्या कामात आपली आयडिया आपण वापरू शकू. म्हणून मग साधारण फेब्रुवारी 2017 याचं चालू केलं काम. त्याच्या थोडं आधी आम्ही बाटल्या गोळा करायला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून मग हळूहळू म्हणजे हे असं पूर्ण प्लॅन्ड घर नव्हतं. त्या दोन खोल्या आणि केजेस एवढं सुरुवातीचा प्लॅन होता, त्याच्या बाटल्या आम्ही गोळा करत होतो. मग त्याच्यात सुरुवातीला आम्ही क्रश सँड नुसती घातली आणि त्या बाटल्या वापरल्या कन्स्ट्रक्शनसाठी. तर त्याची मग क्रशिंग स्ट्रेंथ एकदा चेक केली तर ती नेहमीच्या आपल्या विटांपेक्षा 2.5-3 पट आली. मग माझा मोठा भाऊ स्ट्रक्चरल डिझायनर आहे, त्याला मी विचारलं की आपल्याला, तेव्हा सुरुवातीला त्या दोन खोल्यांवर पत्र्याचं रूफ होतं कारण हा पहिलाच प्रयोग होता बाटल्यांचा आणि त्याची काही माहिती नव्हती की कसं होईल कन्स्ट्रक्शन कसं होईल. मग त्या बाटल्यांची क्रशिंग स्ट्रेंथ चेक केल्यावर विटांपेक्षा 2.5-3 पट आल्यावर मग त्याच्यावर RCC स्लॅब करता येईल का तर ते मी भावाला विचारलं. मग त्यांनी ती कॅल्क्युलेशन्स केली आणि सांगितलं की हां आपल्याला करता येईल स्लॅब. म्हणून मग त्याच्यावरती मग ती एक स्लॅब केली. ओके. पण मग आता तुम्ही म्हटलात की पहिले ग्राउंड फ्लोअरचाच प्लॅन होता आणि आता आपण बघतोय की वरचा मजलाही झालेला आहे, तर त्याची स्ट्रेंथ तुम्ही म्हटलात की विटांच्या स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे. पण मग स्लॅबच्या दृष्टीने किंवा आपण जनरली विटांच्या सुद्धा बांधतो तेव्हा काही वेळा लिकेज असतं किंवा सिपेज असतं, मग तसा काही प्रश्न इथे आलाय नाही? म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली ठेवली तर सिपेजचा किंवा लिकेजचा प्रश्न येत नाही. आणि या बाटल्यांच्या मधून भिंतीमधून सिपेज येऊ शकतं कारण थोडी तरी कुठेतरी गॅप राहू शकते, तर त्याला आपण स्लॅबचं प्रोजेक्शन जास्ती बाहेर काढलंय. म्हणजे दोन ठिकाणी तर 4-4 फूट आपण बाल्कनीसारखं बाहेर काढले आणि मागच्या बाजूला 1-1.5 फुटाचं प्रोजेक्शन बाहेर काढलंय, त्यामुळे डायरेक्ट भिंतीवरती पावसाचा मारा नाही झाला तर कुठल्याच कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला सिपेजचा किंवा पाणी आतमध्ये यायचा प्रश्न येत नाही. आणि सगळ्यात बेसिक प्रश्न असतो लोकांना की खिळे ठोकायची सवय असते भिंतीवर. आता ह्याच्यात आपलं आपल्या इथं काय केलं आपण की आतल्या बाजूनी सगळ्या प्लास्टर केलेलं आहे या रूम्सना, बाहेर बाटल्यांची बुडं एक्सपोज ठेवलेली आहे, तर त्याला आपल्याला रेग्युलर प्लास्टर सारखं, घरातल्या प्लास्टर सारखं प्लास्टर आहे, त्यामुळे तिथे आपण खिळे ठोकले तरी चालू शकतं, सगळं आपल्याला व्यवस्थित करता येतं. पण आता काही वेळा आणि ह्याचं इलेक्ट्रिसिटी किंवा ह्याचं कसं केलं आहे? कन्सील्ड प्लंबिंग किंवा कन्सील्ड इलेक्ट्रिफिकेशन आपण जसं सगळ्या घरांमध्ये करतो तसं इथे पण करता येतं. आता ह्याच्यात काय होतं, बाटल्यांची बुडं आपण बाहेर ठेवली त्यामुळे आतल्या बाजूला दोन बाटल्यांच्या तोंडांमध्ये गॅप्स तयार होतात, तर तिथून आपण कन्सील्ड पाईप फिरवू शकतो. किंवा समजा आपण प्लास्टर केलं तर नेहमी जसं सगळीकडे आपण कन्सिलिंग करतो इलेक्ट्रिफिकेशन किंवा प्लंबिंग तसं ह्याच्यातून पण करता येतं, प्रॉब्लेम येत नाही. हां म्हणजे तेच, कारण काही वेळा आपल्याला लिकेज आलं किंवा काही इश्यू आले तर आपण जनरली घर असतो तेव्हा तोडफोड करता येऊ शकते. तोडफोड ह्याच्यात पण करता येऊ शकते. पण मग त्याची रिप्लेसमेंट करताना आपण परत रिप्लेसमेंट करायला, म्हणजे आपल्याला फक्त प्लंबिंग मध्ये किंवा इलेक्ट्रिफिकेशन मध्येच प्रॉब्लेम येतो, तेवढं परत आपण जसं इतर ठिकाणी करतो तसं आपल्याला इथे पण करता येतो, तसा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सो कॉल्ड आपण प्लास्टिकचा बंगला आपला भक्कम आहे. भक्कम तर आता ते सांगतो की ती जी क्रशिंग स्ट्रेंथ चेक केल्यानंतर मग RCC स्लॅब केली आणि एका बाजूला बघितलं तर टॉयलेटच्या वर G+2 लोड बेरिंग आपलं स्ट्रक्चर झालेलं आहे. हे सगळं लोड बेरिंग आहे, तर RCC फक्त बीम्स घेतलेले आहेत स्लॅब लेवल. तर तिथं बघितलं तर मागच्या बाजूला G+2 म्हणजे 3 मजली घर झालेले लोड बेरिंग आणि त्याच्यावरती पाण्याची 2000 लिटरची टाकी ठेवली. म्हणजे इथं प्रॅक्टिकल लोकांना बघायला सगळं मिळेल की हा घर आता आणि हे आता 3-3.5-3 वर्ष झाली तसं कन्स्ट्रक्शन होत की अजून व्यवस्थित भक्कमपणे उभं राहिलेलं आहे. त्याला लोड बेरिंग म्हणजे त्याला पिलर्स नाही, RCC पिलर्स नाही घेतले दुमजली आता आहे आणि एका पार्ट मध्ये 3 मजली झालेलं आहे. पण आता तुम्ही जेव्हा ठरवलं की हे असं आपल्याला बाटल्यांचं बनवायचं आहे घर, तर मग एवढ्या सगळ्या बाटल्या तुम्ही कुठून आणल्या? सुरुवात ओळखीच्यांपासून केली होती आणि इथं आता या प्रोजेक्टला आतापर्यंत जवळजवळ 75,000 बाटल्या आपण वापरलेल्या आहेत. तर मित्रमैत्रिणींना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं आणि जिथं दिसेल तिथं मग गेले 3-3.5 वर्ष बाटल्या मी गोळा करत होतो.
नाही आपल्या मराठीतली म्हण आहे की चांभाराची नजर समोरच्या पायतणावर. तसं माझं प्रत्येक कुठेही जाताना लक्ष रस्त्यात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटलीवरच असायचं आणि मग ती उचलायची घेऊन यायची. म्हणजे आता तुम्ही येताना बघितलं तर खडकवासल्याच्या मागच्या बाजूला दोन चौपाट्या आहेत, तर तिथं भरपूर लोक येतात, त्या वडापाव आणि भज्यांच्या गाड्या आहेत, तिथं ते पाण्याची बाटली पाणी पिऊन ते तिथं बाटल्या फेकून देतात. तर मी माधवी सानिका आम्ही सकाळी कधी यायचो तर माठ्यात गाडी थांबायची, पोतं टाकायचं मागे आणि गोळ्या करत करत यायचं. एक 40-50 बाटल्या तिथं आपल्याला मिळतातच मिळतात. किंवा मग आम्ही सिंहगडला ट्रेकला जातो मित्रमंडळी, तेव्हाही 4-5 पोती बरोबर घेऊन जातो आणि मग येताना उतरताना त्या रस्त्यांवरती तर भरपूरच बाटल्या मिळतात. तर मग येताना एक 600-700 बाटल्या घेऊन यायच्या. किंवा बऱ्याच वेळा मी कचरा कुंडीत उतरून गोळा करायचो, ते लोक बघायचे अरे चांगले कपडे घातलेला माणूस असं कचरा कुंडीत का शोधतोय काय शोधतोय. मग त्यांना सांगितलं की प्लास्टिकच्या बाटल्यान असा असा वापर करणारे, मग थम्सअप करायचे अशा रीतीने. आणि विकत बाटल्या हॉटेल्समधून रेस्टॉरंट्समधून या 75,000 पैकी 7-8,000 बाटल्या विकत घेतल्या. ओके, पण म्हणजे थोडक्यात हा सगळ्यांना असा संदेश आहे की तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या टाकू नका. रिसायकल अँड रियूज ऑफ प्लास्टिक वेस्ट ही एक मेन कन्सेप्ट आपली आहे. आणि आपण गेल्या 5-6 वर्षापासून ऐकतोय किंवा त्या ग्रेटा थनबर्गनी पण आंदोलन केलं होतं की ग्लोबल वॉर्मिंग, तर त्याचे आपण परिणाम आपल्याला दिसत आहेत की बऱ्याच ठिकाणी पूर येत आहेत. किंवा गाई गुरांच्या इथं आपल्या इथं बघितलं तर पोटात भरपूर प्लास्टिक निघतं, तर त्याला त्या निसर्गाला या पर्यावरणाच्या हानीपासून वाचवण्यासाठी हा आपला अगदी एक छोटूसा प्रयत्न मी माझ्यातर्फे केलेला आहे. छोटा नाही चांगलाच, म्हणजे 75,000 ऑलमोस्ट बाटल्या रियूज करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. एकूण आपण पर्यावरणात बघितलं तर खूपच प्रचंड प्रमाणात ते चालू आहेत. आपणच माणूसच आपण ऱ्हास करतोय, तर त्या दृष्टीने तो थोडासा प्रयत्न आहे. बरोबर. पण मग जेव्हा तुम्ही ही आयडिया घरी सांगितली तेव्हा काही रिस्पॉन्स घरच्यांकडून कसा होता? कारण काहीतरी वेगळं होतंय. नाही, घरच्यांना पण आवडली कल्पना आणि बाकीच्या पण मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ज्यांना सांगितली त्यांना आवडली आणि मग त्यांनी मदत केली. की बऱ्याच जण म्हणजे आमच्या एका मित्राच्या मैत्रिणीने मुंबईहून ती कार येणार होती तर ती तिकडून 25-40 बाटल्या घेऊन आली. म्हणजे अवेअरनेस लोकांच्या मध्ये आहे की ठीक आहे तो थोडासा पण महत्वाचा आहे तो लोकांचा मदत करण्याचा. हे तर हे जेव्हा बांधत होतात तर आपण म्हटलं की बाटल्या युज केल्या, तर त्या कशा पद्धतीने युज केल्या? म्हणजे त्याच्यात सिमेंट डायरेक्टली घातलं तर सुरुवातीला मगाशी सांगितलं तसं सुरुवातीला फक्त क्रसँट आम्ही भरत होतो, पण त्या लेबर त्याला जास्त लागायचा. म्हणजे एका लेबर कडून फक्त 100-125 बाटल्या भरल्या जायच्या. तर मग आमचा कॉन्ट्रॅक्टर म्हणलं की आपण त्याच्यात पाणी घालू, थोडं सिमेंट घालू आणि स्लरी करून भरू. मग आम्ही तसा सुरुवात केली. तर मग त्या एका लेबरकडून 225-250 बाटल्या भरल्या जायला लागल्या. मग तशा आम्ही सगळ्या नंतरच्या बाटल्या तशा भरून मग त्या वापर केलेल्या. आणि वीट बांधकाम जसं आपण विटा ठेवतो तशाच या बाटल्या ठेवल्यात, फक्त त्याला एक प्लास्टिकची दोरी प्रत्येक बाटलीला गुंडाळत असं ते बांधकाम केलेलं आहे. प्रत्येक बाटलीला गुंडाळायची आणि म्हणजे ते थोडस टाईंगसाठी त्याला, कारण आकार गोल असतो ना, बरोबर, म्हणून ती आपण तशी केलेली आहे बाटली. पण आकाराचा काही तसा प्रश्न नाही आला, काहीच प्रॉब्लेम खडबडीत होत आहे किंवा असं प्लेन नाही असं काही नाही प्रॉब्लेम. ओके, आता जे हे बांधकाम आहे पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही नुसत्याच बाटल्या रियूज नाही केलेल्या, तर आय थिंक जुन्या घरातलं काही सामान किंवा दरवाजे किंवा आता आपण ह्या शहाबादी फरशा बघतो आहोत तर त्या पण तुम्ही केलेल्या आहेत, तर ती कल्पना कशी सुचली आणि ते मटेरियल तुम्ही कसं मग मिळवलं काय केलं? जेव्हा हे बांधकाम सुरू केलं तेव्हा मी रिसायकल अँड रियूज ऑफ प्लास्टिक वेस्ट बरोबर रिसायकल अँड रियूज ऑफ बिल्डिंग वेस्ट हा सुद्धा एक डोक्यात माझ्या कन्सेप्ट पहिल्यापासून होता. म्हणजे खूप पूर्वीपासून मी म्हणजे जवळजवळ 8-10 वर्षांपूर्वी मी एक रत्नागिरीला काम करत होतो एका बँकेचं, तर तिथं जुनं त्यांचं घर होतं आणि म्हणजे जुना वाडा टाईप बिल्डिंग होती, त्याच्यात त्यांना त्या खिडक्या दरवाजे काढून ॲल्युमिनियमच्या दरवाजे खिडक्या बसवायच्या होत्या. तर ते जेव्हा काढले ते सगळं मटेरियल मी घेऊन पुण्याला आणून ठेवलं होतं. ते 80-90 वर्षाचे जुने दरवाजे आणि खिडक्या इतक्या चांगल्या अवस्थेत आहेत, ते आता तुम्ही बघितलं असेलच इथं आल्यावरती. तर मग इथं ते रिसायकल आणि रियूज म्हणजे वापर केला त्याचा. तसंच ही शहाबाद आपण आत्ता बसलोय, ही शहाबाद फरशी ती एका सोसायटीत त्यांना पेविंग ब्लॉक्स बसवायचे ते हे काढून
मग ते घेऊन आलो. आता आम्ही इंटिरियरची कामं करतो तेव्हा बऱ्याच वेळा खिडक्या दरवाजे आपण बदलतो, तर ते घेऊन येतो. मग त्याच्याबरोबरच आता इथे आपण जुनं फर्निचरसुद्धा रिसायकल किंवा अपसायकल आपण आता केलेलं आहे की 40-50 वर्षापूर्वीचे डायनिंग टेबल आहे एक मोठं, किंवा सोफा सेट्स आहेत जे पूर्वीचे विणलेले आपल्याला वेताच्या मिळायचे, ते एकांना नको होते आणि असेच तुटके मुटके होऊन पडलेले होते. तर मग ते अपसायकल करून त्याचं परत सगळं पॉलिश करून त्याचं नेटिंग करून मग ते इथे वापरलेले आहेत. असं निसर्गात किंवा आपण आता भंगारात देणार आणि ते त्याची तोडफोड करून विल्हेवाट लावणार त्याच्याऐवजी आपण त्याच वस्तू परत वापरल्या तर तेवढाच निसर्गाची होणारी हानी आपण वाचवू शकतो. तो प्रयोग आणि तो प्रयत्न जास्तीत जास्त केलेला आहे. म्हणजे अगदी इवन मध्ये आता आमच्या एका ओळखीच्यांच्या त्या मोठ्या जाड्या गाद्या असतात त्या त्यांना नको होत्या आणि त्या बाहेर टाकून देणार होते, फेकून देणार होते, तशा चांगल्या अवस्थेत. त्या म्हणलं त्यांना टाकू नका देऊ कारण त्या कचरापेटीत बघितलं तर गाद्या पडलेल्या असतात आणि तर त्या आणून आम्ही इथे वापरल्या, एकदम व्यवस्थित बसल्या आणि चांगल्या. म्हणजे निसर्गात आपण अदरवाईज जो कचरा करतोय तो जेवढा आपल्या परीने आपण मिनिमम करता येईल, वेस्टेज करता येईल, तेवढा प्रयत्न इथं केलेला आहे. तेच निसर्गामध्ये आपण जी फेरफार करतो त्याच्यामुळे सध्या ग्लोबल वॉर्मिंग आणि या सगळ्या गोष्टी, आणि हा तर जरी बायोडिग्रेडेबल कचरा असला तरी ते विघटन त्याचं व्हायला खूप वेळ लागतो त्या दृष्टीने, आणि शेवटी जुनं ते सोनं म्हणून त्याची आणि टिकाऊ पण तेवढ्या असतात. आता पण ऍक्च्युली तुम्ही तर आर्किटेक्ट असल्यामुळे तुम्हाला माहितीये की लोकांचा सध्या ट्रेंड असा असतो की काहीतरी नवीन करण्यामागे, पण या गोष्टी थोड्या मागे पडल्या असतात. पण इथे येऊन आम्हाला एक ते समाधान मिळालं की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी वापरू शकतो आणि व्यवस्थित चांगलं दिसू शकतं. मी आता मध्ये मी एक व्हिडिओ केला होता की आता इथे जशा या आपण माती किंवा क्रश सँड वापरलाय त्याच्याऐवजी आपल्या घरात येणारे रॅपर्स असतात, दुधाच्या पिशव्या असतात, तेलाच्या पिशव्या असतात, कुठलेही प्लास्टिक रॅपर्स येणे, तर ते जर या बाटल्यांमध्ये आपण भरलं तर त्याला इकोब्रिक म्हणतात. तर ते प्लास्टिक एकदम काठीने ठासून भरायचं आणि ती एक इकोब्रिक तयार झाली. तर तसं हे जसं कन्स्ट्रक्शन केलंय तसं फक्त लोड बेरिंग न करता पण त्या बाटल्यांचा पण वापर आपण करू शकतो. तर तसं आता मी नवीन प्रयोग चालू केलाय, त्या बाटल्या भरणं आमचं चालू आहे. आणि मग मी बघितलं की आपल्या घरात येणार, आम्ही आता आम्ही दोघं तिघं राहतो तर घरातला 1.5 ते 2 महिन्याचा प्लास्टिकचा कचरा एकही कचरा कुंडीत किंवा कचरा पेटीत आपल्याला द्यायचा नाही, तर तेवढं सगळं आपण त्या बाटल्यांमध्ये रिचवू शकतो. एवढा आपण जो आपण आता बघितलं तुम्ही येताना खडक वाचल्यावरून की रस्त्यात प्रचंड ठिकाणी प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे, खूपच ठिकाणी टाकून, तर ते सगळे आपण भरू शकतो. आणि तेवढंच परत कचरा कुंडीतून नदी नाल्यातून समुद्रात जाणार, माशांच्या पोटात जाणार, तर ते आपण सगळं वाचवू शकतो. पण मग त्या तशा ज्या इकोब्रिक्स म्हणतो त्याची स्ट्रेंथ असते का? म्हणजे तेच त्याची स्ट्रेंथ लोड बेरिंग आता ह्याचं जसं आहे तसा वापर नाही, पण पार्टिशन वॉल साठी त्याचा वापर आपण करू शकतो. इंटरनल वॉल साठी करू शकतो, किंवा कुठे कोणाला आता बागेमधून बाकडी करायची आहे किंवा कंपाऊंड वॉल करायची आहे तर त्याला आपण ते वापरू शकतो. या आता कामामध्ये तुम्ही स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्याचा किती फायदा झाला की या सगळ्या गोष्टींमध्ये? आता हे स्वतःच आपण स्वतःसाठी प्रयोग करू शकतो, त्यामुळे तो तर एक मुख्य उद्देश पण होता आणि तो फायदा झालाच की मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे हा सगळा प्रयोग राबवू शकलो. बरोबर. आणि इतरांना म्हणजे आता मला बऱ्याच वेळा वाटतं की आपण बघतो कामगार मंडळी किंवा झोपडपट्ट्यात किंवा स्लम्स मध्ये राहणारे मंडळी पत्र्यांच्या खोल्यात राहतात, तर त्याच्याऐवजी त्यांनी अशा बाटल्या गोळा केल्या आणि त्याच्यात स्वतःच भरलं तर त्यांना एक चांगलं व्यवस्थित म्हणजे उन्हा पावसापासून संरक्षण देणारं, म्हणजे पत्र्याच्या खोलीत केवढं गरम होत, तर त्याच्याऐवजी ते स्वतः हे बांधू शकतील. असं आहे की टेक्नॉलॉजी अशी काही फार वेगळी नाहीये, नेहमीच्याच आपल्या बांधकामा पद्धतच्या सारखंच बांधकाम करू शकतो, तर त्यांना ते स्वतःचं घर बांधू शकतील असं. ओके. पण म्हणजे त्यांना साधारण आपण आता ज्यांना हा प्रयोग करायचा असेल मे बी छोट्या स्तरावर किंवा असाच 1-2 खोल्यांचा असा जर राबवायचा असेल तर त्यांना काय काय सुरुवात कशी करावी लागेल? सुरुवात त्यांना महत्वाचं म्हणजे त्यांना जर प्लास्टिकचं रिसायकल अँड रियूज करायचं असेल तर प्लास्टिक बाटल्या गोळा करणं हे तसं टाइम टेकिंग आणि लेबर ओरिएंटेड काम आहे, तर ते सुरुवात करायला लागेल की 1 10x10 खोली बांधायची झाली तर त्याला समजा 15,000 बाटल्या लागतील आपण असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे, तर त्या तेवढ्या आधी गोळा केल्या आणि त्याच्यात
आयदर इको ब्रिक सारखं प्लास्टिक भरणं सुरू केलं किंवा माती आणि पाणी आणि सिमेंटची स्लरी करून त्यांच्या घरात म्हणजे प्लॉटच्या तिथलीच माती भरली तर म्हणजे बाहेरचं मटेरियल आणून त्याच्यात आपण जे पैसे खर्च करतो ते सुद्धा आपले वाचले जातील आणि तेवढीच निसर्गाची हानी पण आपण थांबवू शकतो कमी करू शकतो. पण म्हणजे हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण होऊ शकतं. कॉस्ट इफेक्टिव्ह पण होतं आणि इको फ्रेंडली आणि ग्रीन पण होतं. आधी जो इको फ्रेंडली ग्रीनचा बोलबाला चालू आहे ग्रीन आर्किटेक्चर ग्रीन लाईफस्टाईल तर त्याच्यात आपण थोडासा आपला सहभाग देऊ शकतो. त्यांना इन जनरल जो आपल्याला कॉन्क्रीट किंवा हे घर बांधण्यासाठी जसा खर्च येईल त्या मानाने हा कमी खर्च त्या मानाने हा कमी खर्च येईल. किमान कमीत कमी 15-20% खर्च कमी होतो. ओके. मग अशी आपण म्हटलो की म्हणजे टेम्परेचर किंवा या ज्या गोष्टी असतात तर या बॉटल्स तर प्लॅस्टिकच्या आहेत तर मग टेम्परेचर कसं मेंटेन राहतं म्हणजे उन्हाळ्यात जास्त गरम होतं का कसं असतं? आता तुम्ही या खालच्या रूम्समध्ये बघितलं तर एकदम खालच्या दोन्ही रूम्स थंड आहेत तर ह्याच्यात काय होतं प्लास्टिकच्या बाटल्या आपण वापरल्यावरती भिंतीचं एका बाजूनी प्लास्टर केलं तर 1 फूट जाडीची भिंत तयार होते. जी आपली नेहमीचे विटकामाची भिंत बघितली तर एक दोन्ही साईडनी प्लास्टर केलेली साधारण 10-10.5 इंच जाडीची भिंत होते तर जाडी भिंतीची वाढल्यामुळे आतमध्ये थंडावा राहतो. म्हणजे आता इथं इतक्या उन्हाळ्यात सुद्धा गेल्या 2-3 वर्षात AC लावायची गरज अजूनपर्यंत पडलेली नाही. मग म्हणजे इथं मी तिथे स्लॅब करताना स्लॅबचा एक वेगळा प्रयोग केला आहे की आम्ही कॉलेजमध्ये असताना केरळला गेलो होतो तेव्हा त्रिवेंद्रमला लॉरी बेकर म्हणून एक जगप्रसिद्ध आर्किटेक्ट होऊन गेले त्यांची स्ट्रक्चर्स आम्ही तेव्हा बघितली होती तर ते गरिबांच्यासाठी खूप चांगले इको फ्रेंडली आणि स्वस्त घरं पण आर्किटेक्चरली सुंदर असे ते डिझाईन करायचे. त्याच्यात त्यांनी स्लॅब्समध्ये कौलांचा वापर केला आहे फिलर स्लॅब म्हणतात त्या स्लॅब्सना तर तसा आम्ही पण आमच्या काही स्ट्रक्चर्समध्ये वापर केला. मग यावेळेस आपण म्हटलं थोडा वेगळा प्रयोग करू म्हणून कुंभारवाड्यातून पुण्यातून मातीच्या बशा बनवून घेतल्या आणि त्या इथं फिलर स्लॅबला कौलांच्या ऐवजी वापरल्यात. मग ते दिसताना खालून स्लॅब वेगळी दिसते प्लस इथे आम्ही आपली रेनफोर्समेंट जी असते नॉर्मली ती MS रेनफोर्समेंट असते तर त्याच्याबरोबर बांबू ट्रीट करून बांबू पण रेनफोर्समेंट म्हणून म्हणजे असं कॉम्पोजिट रेनफोर्समेंट वापरली त्याच्यामुळे ती स्लॅब कॉस्ट इफेक्टिव्ह झाली आणि परत थोडं इको फ्रेंडली की बांबूचा वापर केला त्यामुळे इको फ्रेंडली ग्रीन असं थोडासा त्याच्यात एक ॲडिशनल आस्पेक्ट आलेला आहे. तरी ते डिझाईन बघताना खालून बघताना ते दिसतं वाटत होतं तसं आहे. म्हणजे काही काही एक वेगवेगळे प्रयोग आपण आपल्या स्वतःसाठी म्हणजे आर्किटेक्ट असल्यामुळे तो आपल्याला फायदा मला स्वतःला झाला की आपण आपल्या स्वतःसाठी ते प्रयोग करू शकू कारण बांबू रेनफोर्स स्लॅब ही मी पहिल्यांदाच केली आणि चांगला त्याचा रिझल्ट आहे. पण खालच्या आपण म्हणतो खालच्या मजल्यासाठी केली आहे का? एकच स्लॅब केली आहे आणि त्याच्यात त्या कौलांच्या ऐवजी डिश पण ठेवल्यात आणि स्टील बरोबर बांबू पण वापरलाय. ओके. म्हणजे नेहमीच्या स्लॅबला जेवढं स्टील लागतं त्याच्यापेक्षा 25-30% स्टीलची क्वांटिटी कमी होते त्यामुळे ते इकॉनॉमिकल होतं. ओके. पण त्याचा म्हणजे आपण परत स्ट्रेंथ वर विचार केला ते सगळं कॅल्क्युलेट करूनच स्ट्रक्चरल डिझायनर कडून डिझाईन करूनच ते वापरलेल. ओके. म्हणजे जर आपण मगाशी जसं म्हटलो की कोणाला वापरायचा फ्रेंडली किंवा पॉकेट फ्रेंडली इकॉनॉमिकल आहे तर कोणाला वापरायचा असेल की बांबू वापरून आपल्याला स्लॅब डिझाईन करायची आहे तर त्याचा हा प्रयोग आम्ही केलेला आहे. तुम्हाला बघता येईल आणि तुम्हालाही तुमच्या घरच्यासाठी तो वापरता येईल आणि इकॉनॉमिकल नक्की होतं त्याच्यात इतर आपल्या नेहमीच्या RCC स्लॅबपेक्षा. बरोबर. आणि आपल्या सगळ्या दर्शकांना ज्यांना हा प्रयोग करायचा असेल किंवा पेट बॉटल्स पासून घर कसं बनवायचं किंवा आपल्यालाही हा प्रयोग आपल्या जागेवर करून बघायचा असेल तर नक्की आपण विजिट करू शकता. इथे विजिट करू शकता किंवा मी अवेलेबल आहे. मला फोन केला तर मी तुम्हाला पूर्ण गाईड करू शकतो आणि अतिशय सोपी टेक्नॉलॉजी आहे. लोकांनी ती जास्तीत जास्त आत्मसात करून घरं बांधावीत म्हणजे प्लास्टिक कचऱ्यात जाण्यापासून पण वाचेल आणि निसर्गाची होणारी हानी पण आपण थांबवायला त्याच्यात मदत करू शकतो. जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपण ह्याचं स्ट्रेंथ वगैरेचा विचार केला किंवा आता या घराला आपल्याला साधारण 3-4 वर्ष झाली आहेत तरी बाकीच्या कंपॅरेटिव्हली विटा किंवा ब्रिक्स जेव्हा आपण वापरतो तर त्या घराची ड्युरेबिलिटी अशी काही आपण
सांगू शकतो का? प्लास्टिकच्या बाटलीचा एक गुणधर्म म्हणायचा किंवा वाईट असं म्हणायचं त्याचा गुणधर्म, चांगला नाही तो एका दृष्टीने वाईट, की प्लास्टिकची बाटली जमिनीत पुरली तर 400 ते 1000 वर्ष ती डिकम्पोज होत नाही, डिग्रेड होत नाही. तो आत्ता सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे. तर तसं या बाटल्यांना म्हणजे विटांना कसं होतं की पाणी लागून 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 काहीतरी काही वर्षांनी त्या थोड्या ठिसूळ होतात किंवा काय त्याचं आयुष्य कमी होतं, तसं या बाटल्यांना काही होणारच नाही. त्यामुळे आपण आता नेहमीच्या विटांचं किंवा आरसीसी स्ट्रक्चरची लाईफ आपण बघतोय की तुम्ही विचारलं इंजिनियर्स लोकांना किंवा तर ते सांगतात साधारण 50 ते 70 वर्ष, तर त्याच्यापेक्षा याचं लाईफ जास्ती असेल कारण याच्यात डिकम्पोज व्हायला किंवा डिग्रेड व्हायला काही नाहीच आहे मटेरियल. तर त्याचं म्हणजे 50 वर्ष धरलं तर ह्याचं नक्की 70 वर्ष असेल, किंवा ते ती घरं जर 70 वर्ष टिकणार असतील तर ही 100 वर्ष नक्की टिकतील. याच्यात बाकी काहीच खराब होण्यासारखं किंवा कुजण्यासारखं काही नाही. पण एखाद्या बाटलीला क्रॅक वगैरे जाते किंवा असं काही होतं का? क्रॅक गेला तरी सुद्धा आता बऱ्याचशा नंतरच्या बाटल्या आपण सिमेंट स्लरी आणि म्हणजे त्याची क्रसँटची स्लरी करून भरलेल्या, त्यामुळे तुम्ही बघितली आता एखादी बाटली बघितली तर ती दगड झाली आतून, त्यामुळे समजा वरचं प्लास्टिक तुटलं कापलं गेलं फाटलं तरी सुद्धा तो आतला दगड तो दगडच राहतो, त्यामुळे त्याला तसा बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे एकंदरीत हे आपलं जे बांधकाम आहे हे इको फ्रेंडली आहे, शिवाय इकॉनॉमिकल आहे आणि ड्युरेबल आहे, सस्टेनेबल आहे. त्याच्यामुळे ज्यांना हा प्रयोग करायचा असेल ते नक्की राजेंद्र सरांना भेटू शकतात, इथे येऊन विजिट करू शकतात आणि आपणही हा प्रयोग करू शकता नक्कीच. हो नक्की नक्की. सो तुम्ही या कार्यक्रमात आज आम्हाला एवढा वेळ दिला आणि हे आम्हाला छान एक नवीन प्रोजेक्ट बघायला मिळाला, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण या प्रोजेक्टवर येऊन इंटरेस्ट घेऊन आता इतर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवताय त्याबद्दल खूप आभारी आहे, कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. धन्यवाद. शब्द यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि सबस्क्राईबही करा आणि बघत रहा इको फ्रेंडली टॉक्स अशाच नवीन कार्यक्रमांबरोबर.